तर आता तुम्हाला सगळ्यांना शेती म्हणजे काय आणि ती कशी करायची हे माहिती आहे बरोबर. ताई आपली दोन तीन दिवस या विषयावर खूप चर्चा चालू आहे पण त्याचा आज काय संबंध आणि तू तर म्हणाली होतीस की उद्या आपण खेळ खेळणार आहोत. हो आपण खेळच खेळणार आहोत आणि या खेळाचं नाव आहे भाषेची शेती. काय भाषेची शेती नवीनच ऐकलं आहे ना काय हा खेळ. आता तर आणखीनच उत्सुकता वाढली आहे या खेळाबद्दल. बर आता या खेळाचे नियम सांगते. हा खेळ आपण एका वेळेत किंवा एका बैठकीत असा खेळणार नाही आहोत. तर हा खेळ आपण एक एक कृती करत टप्प्याटप्प्याने खेळणार आहोत कळलं. हो ताई. बर आता यासाठीच्या सूचना अगदी लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला ज्या काही शंका असतील प्रश्न असतील ते नीट विचारा समजून घ्या आणि मग खेळायला सुरुवात करा कळलं. आता यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला तीन तीनचे गट करायचे आहेत ते आपण केलेलेच आहेत तुमच्या तिघांचा गट आणि तुमच्या तिघांचा गट बरोबर. बर आता आपल्याला ज्या ज्या व्यक्ती मदत करतात त्या व्यक्तींची नावं आपल्याला वहीत लिहायची आहेत. या व अशा तीन व्यक्तींच्या नावांची यादी तयार करा आणि हे काम तुम्हाला सगळ्यांना एकत्रितपणे गटात करायचं आहे समजलं. म्हणजे ताई आई बाबा मामा मामी काका काकू मावशी रिक्षावाले काका असे का. बरोबर अशा कितीतरी व्यक्ती आपल्याला मदत करत असतात हो की नाही. आता त्या सर्वांची यादी तुमच्या गटात करा आणि आता परेशने सांगितलेल्या व्यक्तींची नावं लिहा पण ती मोजू नका. हां दोन दिवसांनी आपण सगळे मिळून तुम्ही केलेली यादी वाचूया आणि मग बघूया कोणत्या गटाने जास्त शब्द लिहिलेत. ज्या गटांनी जास्त शब्द लिहिले असतील त्यांना मिळणार आहेत 5 स्टार्स आणि ज्या गटांनी कमी शब्द लिहिले असतील त्यांना मिळणार आहेत 3 स्टार्स. चला तुम्हाला सगळ्यांना कळलं ना आपल्याला काय करायचं ते. हो मग चला आपण यादी करायला लागूया. आपण सगळ्यात जास्त शब्द लिहायचे. काय मग झाले का सगळ्यांचे शब्द लिहून. हो नाही. मस्त. बर आता कुठल्या गटाने किती शब्द लिहिलेत सांगा बरं. ताई आमच्या गटाने मदत करणाऱ्या 22 व्यक्तींची नावे लिहिली आहेत. ताई आमच्या गटाने 19 व्यक्तींची नावं लिहिली म्हणजे आम्हाला 5 चांदण्या मिळणार तर. वा मस्त. बर तुमच्या दोन्ही गटांचं खूप कौतुक. आणि सोहा तुम्ही नाराज व्हायचं काही कारण नाही आहे. आपल्याला अजून अशा 3 पायऱ्या करायच्या आहेत. बर आता काय करायचंय. तर आता तुम्हाला गरजेच्या असणाऱ्या वस्तूंच्या नावांची यादी करायची आहे. अशा वस्तूंची नावे वहीत लिहायची आहेत. ताई गरजेच्या कितीतरी वस्तू असतात पोळी खाऊ पेन झाडे. अगं मोना सगळं नको ग सांगूस नाही तर आपली संख्या कमी होईल ना. बर नाही असं काहीही होणार नाहीये पण यावेळी मात्र गरजेच्या वस्तूंची यादी करताना त्या वस्तूंचे गट करा आणि मग त्या गटानुसार याद्या करा. बर हे गट कोणत्या पद्धतीने कोणत्या कारणाने किंवा कोणत्या विचाराने केले ते सांगा. आता तुम्हाला सगळ्यांना गट करता येतात पण कारण जेव्हा सांगायचं असेल तेव्हा मात्र नीट चर्चा करा. ताई तरी मला समजले की नाही हे बघण्यासाठी एक शंका आहे विचारू. गट करताना अन्न वस्त्र अभ्यास असे गट तुला म्हणायचे का. बरोबर. आणि या गटांमध्ये येणाऱ्या वस्तूंची नाव एकत्र लिहायची ना. बरोबर एकदम नेमकेपणाने सांगितलं. आता तुम्ही काय करा वेगवेगळे गट ठरवा आणि त्यातील वस्तूंची यादी करा. हो हो ताई. कसे आहात सगळे. मस्त. हो बर आता आतापर्यंत तुम्ही व्यक्ती आणि वस्तू यांची भरपूर मोठी यादी केली आहे हो की नाही. हो ताई. बर वस्तूंची यादी करताना तुम्ही ती गटानुसार केलीत. हो पण आता हे गट पाडताना कोणता विचार केलात हे मला आधी सांगा बरं. कोण सांगेल. आमच्या गटाने प्रथम वस्तूंची भली मोठी यादी केली. काही वस्तूंची नावं सांगतो उदाहरणार्थ पाणी पुस्तके डबा खमीस सलवार हवा दप्तर भाजी पोळी मोबाईल सायकल आणि मग त्याचे
गट केले. ही वस्तू आपण कशासाठी वापरतो? अन्न, वस्त्र, अभ्यास याबरोबर वाहतुकीची साधने, करमणुकीची साधने असा आम्ही विचार केला. आमच्या गटाने जरा वेगळा विचार केला. पक्षी, वनस्पती, प्राणी असे गट पाडले आणि मग त्यातील वस्तूंची नावे लिहिली. वा, दोघांच्या पद्धती अगदी बरोबर आहेत. बरं चला, द्या बघू, तुमच्या वह्या बघायला द्या. वा, जोरदार प्रयत्न केले ना अगदी दोन्ही गटांनी. पण यावेळी ना सोहा, तुमच्या गटाने अधिक शब्द लिहून बाजी मारली आहे बरं का. त्यामुळे तुमच्या गटाला मिळत आहे 5 स्टार्स आणि अक्षयच्या गटाला मिळत आहेत 3 स्टार्स. दोन्ही गटांचं अभिनंदन. बर, आता काय करायचं आपल्याला? की प्रत्येक गटातील जे शब्द तुम्हाला अतिशय महत्वाचे वाटतात ते प्रत्येक स्टिकरवर एक असे लिहायचे आणि अशा 10-10 शब्द चिठ्ठ्या तयार करायच्या. आता या काड्या, या चिठ्ठ्या कशा तयार करायच्या हे तुम्हाला कळण्यासाठी मी काही नमुने आणले दाखवायला. हे आहेत स्टिकर्स. हे स्टिकर्स आपण या आईस्क्रीमच्या काड्यांना असे चिकटवायचे. मग काय करायचंय की या आईस्क्रीमच्या काड्या आपल्याला या मातीने भरलेल्या ट्रे मध्ये अशा उभ्या करून ठेवायच्या. आता हे शब्द म्हणजे आपल्या भाषेच्या शेतीचं बी. कळलं? तुम्ही क्रियापदांची यादी केली का? बर, आता आली आहे निर्णय घ्यायची वेळ. तुम्ही ज्या व्यक्तींच्या आणि वस्तूंच्या नावाचे बी पेरले आहे त्याला फांद्या यायला हव्यात की नाही, त्यासाठी त्या शब्दांचे वापर करून वाक्यरूपी फांद्या तयार करण्यासाठी त्याला योग्य असणाऱ्या क्रियापदांच्या स्टिकर्ससह आईस्क्रीमच्या काड्या तयार करायच्यात. आता त्या ट्रेमधील मातीत आणखीन वेगळ्या कोपऱ्यात खोचायच्यात. बर, यासाठी तुम्हाला सगळ्यांना 2 दिवसाचा वेळ आहे. चालेल? खेळातून हे सगळं पण शिकायला मिळालं हो की नाही? आणि आता ह्याच्या पुढे पण आपल्याला खूप मजा येणार आहे अशीच. बर, आता काय करायचंय? शेतकरी जसं बी पेरले की त्याला योग्य खतपाणी घालतो हो की नाही, तसं तुम्हाला आता या शब्दांना खतपाणी घालायचंय. बर, हे खतपाणी म्हणजे काय? तर त्यांचे वर्णन करणारे छान शब्द. तेव्हा आता सगळ्यात आधी कोणत्याही शब्दांचे वर्णन करणारे जास्तीत जास्त शब्द तुमच्या वहीत लिहा. उदाहरणार्थ छान, मस्त, मोठे, जवळचे, गोड किंवा पांढरे, जवळ, लांब, 5 इत्यादी भरपूर मोठी यादी करा. कळलं? त्यातले तुम्ही लिहिलेल्या वस्तूंचे योग्य वर्णन करणाऱ्या शब्दांचे स्टिकर्स करा. कळतंय? हे स्टिकर्स आईस्क्रीमच्या काड्यांना चिटकवून या काड्या ट्रेच्या बाजूला खोचून ठेवायच्या आहेत ना? वा, हुशार आहात की सगळे, एकदम बरोबर ओळखलंस. बर, तुम्ही बी म्हणून पेरलेल्या नावांना तुमच्या मते जे वर्णन करणारे योग्य शब्द असतील ते स्केचपेनने आता स्टिकरवर लिहा. बर, आणि या काड्या ट्रेमधील मातीत एका बाजूला खोवून ठेवा. बर, म्हणजे आता लक्षात घ्या की आपल्याकडे व्यक्ती, वस्तू, वर्णन करणारे शब्द म्हणजेच विशेषणे, क्रियापदे एवढे स्टिकर्स आता तयार झालेत. या साऱ्यांचं पुढे काय करायचं आणि यातून खेळायचं कसं? सगळी कृती पूर्ण केल्यानंतर या 4 प्रकारच्या शब्दांच्या सहाय्याने वाक्य तयार करायचे आहेत.
वाक्य तयार करण्यासाठी लागणारे शब्द बाहेर काढा आणि मग त्याचं वाक्य तयार करा. बरं, वाक्य तयार करताना अन्य शब्दांची गरज वाटली तर ते शब्दही तुम्हाला वापरता येतील. उपयुक्त ठरतील अशा शब्दांच्या याद्या मी पण तयार केल्यात. बरं, तुम्ही त्यातले शब्द वापरू शकता किंवा तुम्हाला आणखी कुठले नवीन शब्द हवे असतील तर मी नक्की मदत करीन. वाक्य तयार करताना आपण शब्दासमोर नुसते शब्द ठेवत जात नाही ह्याचाही विचार केला पाहिजे. शब्दांमध्ये जे बदल होतात ते बदलही करा आणि छान वाक्य तयार करा. बरं, तुम्हाला काही वाक्य सांगता येतील का? उदाहरणं देऊन दाखवू मी. ताई ताई थांब थांब, समजून घेताना ना खूप मज्जा आली. आम्ही पण सांगतो काही वाक्य. आईने डब्यात पोळी भाजी आणि नवीन खाऊ दिला. अग, आमच्याकडे त्यातले आई, डबा, पोळी भाजी, खाऊ, देणे असे शब्द आहेत ना. बर, काही प्रश्न पण तयार करता येतील. जसं की, आईनी डब्यात पोळी भाजी दिली का? ताई मला पण कळालं, मला पण सांगू दे ना वाक्य. दुकानदाराने राजूला सर्व सामान दिले. नारळाचे झाड उंचच उंच आहे. बरोबर. बर चला आता कामाला लागा. बर, जो गट जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तयार करेल तो गट जिंकणार आहे. चला चला. चला, झाली का तुमची वाक्य? बर, आता दोन्ही गटांनी मिळून ठरवा की कोण जिंकले. बर बर, मला काय वाटतंय. बर थांबा थांबा. हा काय आम्ही खूप चांगलं काम केलं होतं. बर बर, पण मला काय वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी नीट समजून काम केलं, त्यामुळे माझ्या मते तरी दोन्हीही गट जिंकलेत. तयार केलेली वाक्ये आणि अन्य वाक्ये यांच्या सहाय्याने प्रथम 3-4 वाक्यांचे आणि मग नंतर अधिक वाक्यांचे परिच्छेद तुम्हाला तयार करायचे आहेत. येतील का करता? हो. बर, मग बघूया कोणत्या गटाची वाक्ये आणि परिच्छेद जास्त होतात. या कल्पनेतील झाडांना कोणती फळे लागतील, त्या फळांचे तुम्ही काय कराल, किंवा ही फळे कोणासाठी उपयोगी ठरतील, किंवा आणखीन कोणत्या भाषेतील बिया तुम्हाला लावायला आवडतील किंवा परिच्छेद तयार करण्यासाठी लावाव्या लागतील, आणि यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना कशी मदत कराल. आता तुम्ही तुमचा शब्द संग्रह, वाक्य संग्रह असाच तयार करत राहायचा आहे. आणि दर महिन्याच्या शेवटी कोणाचे शब्द वाक्य जास्त झाली ते पाहिलं जाईल. बर, कोणाला अडचणी आल्या तर मला नक्की विचारायचं आहे. आपल्या भाषेची ही शेती आपण अशीच फुलवत राहायची. आपण काय शिकलो? काम करण्यासाठी सूचना लक्षपूर्वक ऐकणे, व्यक्ती आणि वस्तू यांची नावे लिहिणे आणि त्यांचे गट करणे, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदे निवडणे, व्यक्ती आणि वस्तू यांचे वर्णन करणारे शब्द शोधणे, निवडलेल्या शब्दांची वाक्य तयार करणे, एकत्र काम करण्याचा आनंद घेणे. स्वाध्याय. तुम्ही जमवलेल्या शब्दांच्या मदतीने 3-4 वाक्यांचा परिच्छेद तयार करा.